माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. मंगल पंडितजीचे वर आहेत किरण. किरण हे ललिता उत्तम कांबळे राहणार नावंदी तालुका उदगीर जिल्हा लातूर यांचे सुपुत्र आहे आणि या मंगल पंडितजीची वधू आहे क्रांती. क्रांती या सुनीता बालाजी क्षीरसागर राहणार पाटोदा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर यांचे सुकन्या आहे. यांचा हा मंगल पर्णयविधी तुमच्या आमच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे. हा विधी संपन्न करत असताना मी वराकडील त्यांच्या आईवडिलांना प्रथमतः विनंती करतो की आपण या ठिकाणी समोर यायचं आहे आणि पुष्प वाहून आपल्या आदर्शांची पूजा करायची आहे. ललिताताई आणि उत्तम कांबळे या ठिकाणी उपस्थित झाले. दोन्ही हाताने फुल ठेवायचं आहे. दोन्ही हाताचा वापर आपण करायचा आहे आणि या ठिकाणी वरांचे आईवडील ललिता आणि उत्तम कांबळे या ठिकाणी आपल्या आदर्शांची पुष्प वाहून या ठिकाणी पूजा करत आहेत. याचबरोबर वधूकडील जे सन्मान्य व्यक्ती आहेत त्यांनाही मी विनंती करतो. आदरणीय क्षीरसागर सर जे आमच्या धम्मसंस्थेचे अहमदपूर तालुक्याचे अध्यक्ष आहेत, अत्यंत कर्तव्य दक्ष कार्यतत्पर अशा पद्धतीचे हे अध्यक्ष या ठिकाणी आपल्या आदर्शांची पुष्प वाहून पूजा करत आहेत आणि कन्यादान ज्यांच्या हस्ते आहे अशा मनीष कुमार नामदेव क्षीरसागर ही या ठिकाणी पुष्प वाहत आहेत. यानंतर आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्यांना जमेल त्यांनी आपल्या पायात वाहन बाजूला काढायचे आहे. डोक्यावरच्या टोप्या थोडस बाजूला सरायचे आहेत. सगळ्यांनी शांत बसून घ्यायचं आहे. या ठिकाणी जे आपण वंदना घेणार आहोत, त्रिशरण पंचशील सादर करणार आहोत, काकू ते सर्वांनी सामूहिक म्हणायचं आहे. सर्वांच्या तोंडून आवाज बाहेर येणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वांना विनंती करतो की आपण हात जोडायचे आहेत विनम्रपणे आपल्या आदर्शांच्या पुढे. त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करायचं आहे. सर्वांनी आता जोडायचे आहे. म्हणा वधूवरांनी सुद्धा खाली बसायचं आहे. बसत पुढे नाही नाही इकडे वाहतो इकडे जा बेटा जा तिकडे जा. हो नाही गुडघ्यावर बसून आधी वंदन करा. पुन्हा बसून कसा गुडघ्यावर बसून घ्या. वधूवरांनी सुद्धा हात जोडायचे आहेत आणि सर्वांनीच हात जोडायचे आहेत आणि म्हणायचं आहे बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयमपि धम्मं शरणं गच्छामि
द्वितीयांपि संघं शरणं गच्छामि, तृतीयांपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयांपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयांपि संघं शरणं गच्छामि, पाणातिपाता वीरमणिः शिक्षापदं समाद्यामि, आदिन्नदाना वीरमणिः शिक्षापदं समाद्यामि, कामेषु मिथ्याचारा वीरमणिः शिक्षापदं समाद्यामि, मूसावादा वीरमणिः शिक्षापदं समाद्यामि, सुरामेरयमजपमादटाना वीरमणिः शिक्षापदं समाद्यामि, साधु साधु साधु। वधूवरांनी उभा टाकायचं आहे, त्या फुलं जे हातात ठिकाणी बुद्धपूजा संपन्न होते आहे। वन्न गंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामि, मुनिंद संग श्रीपाद सरोरुहे पूजयामि, बुद्धं कुसुमेन नेनं कुयेन मेथेन लभामि मोखं, उपं मिलायति तायदं मे कायौ तथा याति विनाशभावं, घनसारपदितेन दीपेन तमघंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं, सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं, बुद्धधम्म च सङ्गं सुगततनुभवा धातु धातुगभे लङ्काय जम्बुदीपेति दशपुरुवरे लोकलोके च धूपे, सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदश दिशे केशलोमादि धातु वन्दे, सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधि चेत्यं नमामि, वन्दामि चेत्यं सभं सभठानेषु पतीठितं, शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा। आपल्या आदर्शाच्या पुढे फुलं व्हायची आहे, तिथं तथागत भगवान बुद्ध दोन्ही हातांनी फुलं वाहा, याने कारण भीमस्मराने भीमस्तुती संपन्न होते आहे। सकल बीजं विदुर ज्ञानं देवरूपं सुजीव, निमलचक्कु कबीर घोषं गौरवर्णं सुकाय, अभय चित्तं निभयकामं सुरत धम्मं सुपेम, विरतरजं सुजननेतं भीमरावं शरामि, भीमरावं शरामि, दिव्य प्रभरत्नतु साधु वरदानतु अद्य कुलभूषतु भीमराजा, सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा, पंकजा नरवरा रक्त स्वजन उद्धरा भगवंता मुचा खरा भक्त काजा, चौदार संगरी शास्त्र धरिता करी कापला हरी उरी रुद्र रूपा, मुक्ति पथकोनता जीर्ण स्मृति जायिता उजाइला अगतिकार मार्ग साजा, राष्ट्र घटना कृति शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा, शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीम राजा, मी भीम राजा। या ठिकाणी भीमस्मरण भीमस्तुती या ठिकाणी संपन्न झालेली आहे। यानंतर या वधूरांच्या जीवनामध्ये संपूर्ण जीवभर सुख शांती प्राप्त व्हावी, उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावी, त्यांना चांगलं आरोग्य लाभावं,
या ठिकाणी परित्राण पाठ मी घेतो आहे. विपत्ती पटी विहाय सब संपत्ती सिद्धिया सब रोगा विनाशाय भवे दीर्घायुदायक सब दुखा विनाशाय भवे निब्बान संतिके भन्ते अनुगं कत्वा परितं भृतमंगलं समंता चक्रवालेषु अत्रं गच्छन्तु देवता सदम्म मुनिराजस सुनन्तु सग्गमोखदं धम्मश्रवणकालोऽयं भदन्ता धम्मश्रवणकालोऽयं भदन्ता ये संता संतचित्ताति शरणं शरणालोकं तरेव भूमा भूमा च देवा गुणगणयावता सर्वकालं एते आयन्तु देवा वरकनुकमे मेरुराजे वसन्तो संतो संतोषहेतु मुनिवरं वचनं पत्वा सभ्य अरकं गणन्तु मनः साधु साधु साधु. यानंतर या ठिकाणी मी पती पत्नींना प्रतिज्ञा देत आहे. माईक त्यांच्या हातामध्ये द्यायचा आहे. माईक प्रथमत वरानं प्रतिज्ञा घ्यायची आहे. मी म्हणतो तुम्हाला महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित बौद्धाचार्य सन्माननीय सर्व उपस्थित प्रियजन यांना साक्ष ठेवून मी माझी पत्नी म्हणून क्रांती सुनीता बालाजी क्षीरसागर राहणार पाटोदा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर यांची सुकन्या यांना माझी पत्नी म्हणून स्वीकार करतो हे सर्वांना माहीत असावे. मी माझ्या जीवनामध्ये पंचशील आणि बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञेचे पालन करून मी माझा संसार सुखी करीन असे सर्वांना ग्वाही देतो. सप्रेम जय भीम. यानंतर वधू अशाच पद्धतीने शपथ घेत आहे. महाकारुणी मोठ्याने बोल बेटा माईक जवळ ये. महाकारुणी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित बौद्धाचार्य उपस्थित सर्व प्रियजन यांना साक्ष ठेवून मी किरण ललिता उत्तम कांबळे राहणार नावंदी तालुका उदगीर जिल्हा लातूर यांचा माझा मी पती म्हणून स्वीकार करत आहे हे सर्वांना माहीत आहे असावे. मी पंचशील आणि बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञेचे पालन करून माझा संसार सुखी करीन अशी प्रतिज्ञा करते. सर्वांना सप्रेम जय भीम. ठीक आहे वधूराने आता आपल्यासमोर प्रतिज्ञा घेतलेली आहे. बौद्ध धर्मामध्ये प्रतिज्ञाबद्ध झाल्याशिवाय पुढील विधी घेतला जात नाही. आता शेवटचा विधी या ठिकाणी जयमंगल अष्टगाथा या ठिकाणी घेण्यात येते. ही गाथा संपन्न झाल्यानंतर आपण पुष्पवृष्टी करून सर्वांना
वधूवरांना आशीर्वाद द्यायचा आहे आणि हा विधी संपन्न झाल्यानंतर भारतीय बौद्ध महासभा विशेष म्हणजे या वधूवरांना त्यांचं लग्न झाल्याचं प्रमाणपत्र देतं जे शासन दरबारी मान्य आहे. ज्याच्याकडे ते प्रमाणपत्र नाही त्याची नोंद तहसील किंवा ग्रामपंचायत किंवा कलेक्टरकडे होत नाही. मग सर्वांना विनंती आहे की आपलं लग्नविधी अधिकृत बौद्धाचार्याकडून लावून घ्या, प्रमाणपत्र हस्तगत करा आणि आपल्या जीवनामधील पुढील वाटचाल सुखाने समाधानाची करा अशी एक सूचना देतो आणि या विधीची सुरुवात करतो. द्या हरदय. या ठिकाणी ही जयमंगलाष्टगाथा संपन्न होते आहे. सर्वांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे. बाहू साहस विनिमित निमित सावधंत गिरिमेखलं उदित घोर ससेन मारं दानादिधम्म विधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमंगलानि. नालागिरी गजवरं अतिमत्तभूतं दावाग्निचकमसनिव सुदारुनन्तं मेतम्बुषे कविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमंगलानि. नालागिरी गजवरं अतिमत्तभूतं दावाग्निचकमसनिव सुदारुनन्तं मेतम्बुषे कविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमंगलानि. उकीत खग्मतिहतं सुदारुनन्तं धावन्तयो जनपतं गुलिमालवन्तं इदि विषखतमनो जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमंगलानि. कत्वा न कटमधुरं इव गाभिनिया चिच्छाय दुष्टवचनं जनकाय मजे संतेन सोमविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमंगलानि. सचं विहाय मतिस चकवादकेतु वादाभिरोपितमनं अति अंधभूतं पैयापदीपजलितो जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमंगलानि. नन्दोपनन्दभुजगं विविधं मैद्वी पुत्रेन तेरभुजगेन दमापयन्तो इदि उपदेशविधिना जित्वा मुनिन्दो
तं ते जसा भवतु ते जय मंगलानी दुगाधिति भुजगेन सुधातं ब्रह्मविशुद्धि ज्युतिमिधि बकाभिदानं ज्ञानागदेन विधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि। एतापि बुद्ध जय मंगलाठ गाथा यो वाचको दिन दिने सरती मतन्वीं निवान एक दिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि। पूर्ण वराच्या काळात पुष्पमाला समर्पित करायची अशी त्यांना विनंती करतो। वरानं वधूच्या गळ्यामध्ये पुष्पमाला समर्पित करायची आहे। आताच नाही, विधी संपलेला नाही, विधी शिल्लक आहे, गडबड करायची नाही कुणीच। विधी शिल्लक आहे, संपलेला नाही, सर्वांनी साधुकार द्यायचा। म्हणा साधू साधू साधू। यानंतर आशीर्वाद गाथा होईल, हात जोडायचे आहेत। भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन धम्मानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते संगानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते चितं पुतितं तु यं क्षिपमेव समेजितु सबे पुरन्तु चित्त संकपाय चन्दोपनारस होयतः आयुरारोग्य संपत्ति सब संपत्तिमेव च ततो निब्बान संपत्ति मिनाते समेजतु। यानंतर वधूवर आपल्या आदर्शांची गुडघे टेकून तीनदा वंदन करतील। बघा सर का गुडघ्यावर बसा, आपल्या आदर्शाला तीनदा वंदन करायचं आहे। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। उभे राहा, पब्लिककडे चेहरे करा आणि सर्वांना सप्रेम जय भीम म्हणा। म्हणा करा, तोंड हात जोडा, म्हणा सर्वांना सप्रेम जय भीम। या ठिकाणी शेवटचा विधी या ठिकाणी संपन्न होतो आहे, मग पुष्पवृष्टी आपण करायची आहे। तर या ठिकाणी वधूवरांनी आपला स्वीकार केलेला आहे, तर या ठिकाणी आपण पुष्पवृष्टी केलेली आहे। या ठिकाणी आम्ही आमच्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं अधिकृत अशा पद्धतीचं प्रमाणपत्र देतोय। अहमदपूरच्या अध्यक्षांना विनंती करतो की आपण हातात देऊन त्याला ठोकू फुला, हातात देऊ टाकून घेऊ। तर कृपया हातात त्यांच्या प्रमाणपत्र राहील, आपण सर्वांनी पुष्पवृष्टी करून वधूवरांना आशीर्वाद द्यायचा आहे, म्हणजे सर्वांच्या साक्षीने हे काम होत आहे। या बरं हातामध्ये, सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी पुष्पवृष्टी करून वधूवरांना आशीर्वाद द्यायचा आहे। म्हणा साधू साधू साधू। म्हणा नाही ना, थोडं थांबा थोडं थांबा बेटा। नथी मे शरणं वयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सचव जयन होतो मे जय मंगलं। नथी मे शरणं वरं धम्मो मे शरणं वरं एतेन।